विद्यार्थी मित्र आपण अभ्यासत आहोत अम्ल अम्लारी ओळख म्हणजे अम्ल आणि अम्लारींची ओळख आणि आता आपल्याला अम्ल आणि अम्लारींची ओळख झालेली आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वापरतो, आपल्या आहारामध्ये निरनिराळे पदार्थ असतात आणि या प्रत्येक पदार्थांची चव वेगळी असते। जसे हे अन्न पदार्थ चवीला वेगवेगळे असतात, या अन्न पदार्थांच्या शिवाय सुद्धा आपण अनेक वेगवेगळे पदार्थ वापरतो। उदाहरणार्थ माती हा पदार्थ आहे, निसर्गाचा एक घटक आहे आणि मातीचा आपल्या जगण्यासोबत संबंध आहे। वनस्पतींची लागवड मातीमध्ये होते, शेतीसाठी माती हा उपयुक्त घटक आहे। मातीचा सुद्धा अम्ल किंवा अम्लारी धर्म असतो। आपण पितो ते पाणी किंवा पडणाऱ्या पावसाचं पाणी, या हा पाण्याला सुद्धा एक अम्ल किंवा अम्लारी धर्म असतो किंवा उदासीन असतं पाणी। तसं तर पावसाचं शुद्ध पाणी हे उदासीन असतं। आपण याबद्दल अभ्यासलं, ज्या पदार्थांना अम्ल किंवा अम्लारी धर्म नसतो ते पदार्थ उदासीन असतात, म्हणजे अम्लधर्मीही नाही आणि अम्लारी धर्मीही नसलेले पदार्थ म्हणजे उदासीन पदार्थ। त्याचबरोबर या सगळ्या पदार्थांची परीक्षा करण्यासाठी आपण आता खाद्यपदार्थ असेल तर आपण त्याची चवीनं परीक्षा करू शकतो। अम्ल चवीला आंबट असतात, म्हणजे ऍसिड आरिन सोर टेस्ट, ते आंबट आहेत चवीला। तर अम्लारी चवीला तुरट असतात, ऍस्ट्रिजंट म्हणजे तुरट किंवा कडवट असतात। आवळा हा अम्लारी धर्मी पदार्थ आहे, बघा चवीला तुरट असतो। सगळ्याच पदार्थांची चव घेऊन पाहता येणार नाही, यासाठी आपल्याला दर्शकांचा उपयोग करावा लागतो। दर्शक कोणाला म्हणतात, ज्या पदार्थाच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या पदार्थाचा अम्ल किंवा अम्लारी धर्म ओळखता येतो त्या पदार्थाला आपण दर्शक म्हणतो। प्रयोगशाळेमध्ये विशेषतः लिटमस कागदाचा उपयोग दर्शक म्हणून करतात आणि हा लिटमस पेपर लायकेन नावाच्या वनस्पतीपासून तयार करतात। निळा लिटमस पेपर आणि लाल लिटमस पेपर हे दोन प्रकारचे लिटमस पेपर असतात आणि या दर्शकाचा उपयोग आपल्याला अम्ल किंवा अम्लारी धर्म ओळखण्यासाठी कसा होतो, तर लिटमस पेपर अम्लामध्ये किंवा अम्लाच्या द्रावणामध्ये बुडवलं असता किंवा अम्लाचे थेंब निळ्या लिटमस पेपरवर टाकले असता त्याचा रंग तांबडा होतो। म्हणजे अम्लामध्ये निळा लिटमस कागद तांबड्या रंगाचा होतो, तर अम्लामध्ये लाल लिटमस कागद लालच राहतो। या पद्धतीने आपल्याला एखाद्या पदार्थाची परीक्षा लिटमस कागदाच्या सहाय्याने करता येते, हे आपण अभ्यासलं। आता जसं हे आहे तसं तुम्हाला सांगितलं, हा दर्शक आहे नैसर्गिक दर्शक। आपल्याला घरगुती सुद्धा दर्शक तयार करता येतात। आपल्याला हे घरगुती नैसर्गिक दर्शक कशी तयार करता येतात त्याबद्दल आज आपल्याला अभ्यासायचे। तत्पूर्वी आपण प्रयोगशाळेमध्ये लिटमस पेपरच्या शिवाय काही कृत्रिम दर्शक वापरतात, त्यामध्ये फेनोलॉफ्थेलिन, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड किंवा वैश्विक दर्शक यासारख्या दर्शकांचा उपयोग केला जातो। आपण अभ्यासलं, मिथिल ऑरेंजचा आम्लामध्ये रंग गुलाबी होतो, तर आम्लारीमध्ये मिथिल ऑरेंजचा रंग पिवळा होतो, तर फेनोलॉफ्थेलिनचा रंग आम्लामध्ये रंगहीन असतो, तर आम्लारीमध्ये फेनोलॉफ्थेलिनचा रंग गुलाबी होतो। तर वैश्विक दर्शक हे अनेक दर्शकांचं एकत्रित मिश्रण करून तयार केलेलं असतं वैश्विक दर्शक। या वैश्विक दर्शकांचा रंग वेगवेगळ्या अम्ल किंवा अम्लामध्ये वेगवेगळा असतो। तर मिथिल रेड याबद्दलही अभ्यासलं आपण। आता आपल्याला या दर्शकांना घरगुती पद्धतीनं कसं तयार करावं याबद्दल अभ्यासायचे। आपण या अगोदर अभ्यासलं, आपल्याला हळद हा स्वयंपाक घरामधला महत्वाचा पदार्थ आहे, त्याचबरोबर औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे। आपल्या आहारामध्ये देखील हळदीचं प्रमाण असतंच आणि हळद आणि निर्मा किंवा साबण यांचा संपर्क झाल्यानंतर बघा साबणाचा रंग किंवा आपला हात, हळद जर हाताला लागली असली आणि तेच जर निर्म्यानं धुतलं किंवा हळद आणि निर्मा एकत्रित केला सोडा आणि त्याचा रंग कसा होतो, लाल रंग होतो। यावरून काय लक्षात येतं, हळदीचा रंग साबणामध्ये लाल होतो म्हणजे हळद दर्शक आहे, स्वतः रंग बदलतो।
जो पदार्थ स्वतः रंग बदलतो त्याला आपण दर्शक म्हणतो। म्हणजे हळद ही नैसर्गिक दर्शक आहे, जसं हळद नैसर्गिक दर्शक आहे तसं जास्वंद, जास्वंदाच्या पाकळ्या किंवा बीट, गुलाब पाकळ्या, त्याचबरोबर लाल कोबीची पानं यासारख्या पदार्थांचा उपयोग आपल्याला दर्शक म्हणून करता येतो। आता नैसर्गिक दर्शक आपल्याला घरी कसं तयार करता येतो, आपल्याला कृती सांगितलेली आहे, साहित्य काय घ्यायचं, जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, त्याचबरोबर लाल कोबीची पानं, हळद आणि एक फिल्टर पेपर म्हणजे गाळण कागद, हे सगळं साहित्य लागणार आहे। आणि काय करायचं, गुलाब पाकळ्या असतात त्या गुलाब पाकळ्या अशा हातावर चुरगळायच्या, किंवा हातावर चुरगळल्यानंतर त्याचं पाणी होईल आणि मग ते फिल्टर पेपरवर तो गुलाब पाकळ्या चुरगळलेला लगदा फिल्टर पेपरवर टाकायचा आणि फिल्टर पेपरवर असा रगडायचा, घासायचा, म्हणजे काय होईल, फिल्टर पेपरचा रंग देखील गुलाबी होईल, गुलाबाच्या पाकळ्यांसारखा त्याचा रंग होईल। आणि नंतर त्याला सुकू द्यायचं, वाळल्यानंतर त्या फिल्टर कागदाचे तुकडे करायचे, झाला आपला गुलाबाच्या कागदाचा दर्शक पेपर, म्हणजे ह्याला गुलाब दर्शक पेपर म्हणायचं। जसं हे केलं तसं जास्वंदाच्या पाकळ्या देखील आपण त्या फिल्टर पेपरवर जर अशा घासल्या, रगडल्या, तर फिल्टर पांढरा फिल्टर पेपरचा रंग जास्वंदाच्या पाकळ्यांप्रमाणे होईल। आणि त्याला देखील वाळल्यानंतर त्याचे जर आपण तुकडे करून ठेवले तर हा झाला जास्वंद दर्शक, हा जास्वंदाचा दर्शक झाला। हळदीच्या पाण्याचं द्रावण करायचं, हळदीमध्ये पाणी टाकायचं, पिवळ्या रंगाचं द्रावण तयार होईल आणि ते पिवळ्या रंगाचं पाणी फिल्टर पेपरवर टाकायचं किंवा फिल्टर पेपर त्या पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्याला वाळू द्यायचं, सुकल्यानंतर त्याच्या जर पट्ट्या काढल्या तर तो झाला आपला हळदीचा दर्शक, याला हळद दर्शक म्हणतात। त्याच पद्धतीनं लाल कोबीचं पाणी, म्हणजे कोबीची पानं पाण्यामध्ये टाकायची आणि त्या कोबीच्या पाण्याला गरम करायचं किंवा उकळवायचं किंवा गरम कोमट करा, कोमट केल्यानंतर काय होईल, या लाल कोबीच्या पानांसारखं पाण्यामध्ये उतरेल आणि पाण्याचा रंग लाल होईल। नंतर हे पाणी थंड झाल्यानंतर फिल्टर पेपर त्या पाण्यामध्ये बुडवा किंवा ते पाणी फिल्टर पेपरवर टाका, म्हणजे काय होईल, फिल्टर पेपरलाच लाल कोबीच्या पानांचा रंग प्राप्त होईल। त्याला वाळल्यानंतर त्याचे तुकडे करा, हा झाला लाल कोबीच्या पानांचा दर्शक पेपर। अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे घरगुती दर्शक तयार करता येतात। आणि हा गाळण कागद त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये बुडवून जरी बाहेर काढला तरी सुद्धा तसं होईल, किंवा त्याचा रंग त्याला येईल पानांचा कोबींच्या, किंवा तो ते पाणीच फिल्टर पेपरवर टाकलं तरी सुद्धा या पद्धतीनं आपल्याला हे दर्शक तयार करता येतात। आणि हे दर्शक आता तयार झाले, वाळलेल्या पट्ट्या तयार करून घेतल्या आपण फिल्टर पेपरच्या, आणि नंतर काय करायला सांगितलं आपल्याला, घरामध्ये लिंबू असतं, चिंच आहे यासारख्या, किंवा चुन्याची निवळी असते, खाण्याचा सोडा असतो, राख असते चुलीमधली, यासारख्या पदार्थांची परीक्षा करून पहा। म्हणजे हा पदार्थ, हे सगळे पदार्थ आता सांगितलेले कोणत्या धर्माचे, लिंबू आपल्याला माहितीये लिंबाचा रंग, लिंबाचा धर्म आम्लधर्मी आहे, लिंबू चवीला आंबट आहे हे आपल्याला माहितीये, तरी सुद्धा आपल्याला या आत्ता तयार केलेल्या दर्शक पेपरच्या सहाय्याने यांचा धर्म पडताळून पाहायचा आहे। किंवा चुन्याची निवळी आहे, राख आहे, यांच्यामध्ये वेगवेगळ्या दर्शकांचा वापर करून पहा। आता उदाहरणार्थ हळद आहे, हळदीची पट्टी तयार केलेली आपण, हळदीच्या पट्टीवर जर चुन्याची निवळी किंवा हळदीची पट्टी चुन्याच्या निवळीत बुडवली, हळदीचीच फिल्टर पेपरची काढलेली पट्टी चुन्याच्या निवळीमध्ये जर बुडवली तर काय होईल, बरं चुन्याच्या निवळीत त्या हळदीच्या पट्टीचा रंग कसा होईल, लाल होतो, हळदीच्या पट्टीचा रंग चुन्याच्या निवळीमध्ये लाल होतो। याचा अर्थ चुन्याच्या निवळीचा धर्म कोणता आहे, बेसिक इन नेचर अमलानी धर्मी आहे। हेच आपण लिंबाचा रस किंवा लिंबाच्या रसात हळदीची पट्टी बुडवली किंवा लिंबाचा रस हळदीच्या पट्टीवर टाकला तर काय होईल, पट्टीचा रंग पिवळाच राहतो, तो बदलत नाही। यावरून आपल्याला काय सांगते, लिंबाचा धर्म ऍसिडिक इन नेचर अम्लधर्मी आहे। म्हणजे
हे करून पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला सांगितलेले आपल्या घरामध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा असतो NaCO3, या खाण्याच्या सोड्याचं द्रावण करा. आणि खाण्याच्या सोड्याचं द्रावण केल्यानंतर लिंबाचा रस किंवा ऍसिटिक ऍसिड म्हणजे व्हिनेगर, सफरचंदाचा रस किंवा संत्र्याचा रस यांच्या सोबत या सोडियम बायकार्बोनेटच्या द्रावणाची परीक्षा करा. म्हणजे काय, हा थोडा सोडियम बायकार्बोनेटचं द्रावण त्याच्यात टाका किंवा सोडियम बायकार्बोनेट भुकटी असते ती भुकटीच त्याच्यामध्ये टाकायची त्या द्रावणामध्ये. काय होतं बरं आपल्या लक्षात येईल. बघा कधीतरी लिंबावर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा टाकल्यानंतर काय होते करून पहा, फसफसून एक वायू बाहेर येतो. म्हणजे काय बरं, कोणता वायू असतो हा बाहेर यायला, बाहेर एक वायू येतो. या वायूची परीक्षा जर आपण करून पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की फसफसून येणारा वायू हा कार्बन डायऑक्साइड असतो. म्हणजे आम्लधर्मी पदार्थांच्या सानिध्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आल्यानंतर किंवा सोडियम बायकार्बोनेटचं द्रावण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर कार्बन डायऑक्साइड वायू फसफसून बाहेर येतो हे लक्षात येईल. किंवा आपल्या घरामध्ये संगमरवरी फरशी असते, या संगमरवरी फरशीवर लिंबाचे दोन चार थेंब पिळा, बघा काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट आहे. या कॅल्शियम कार्बोनेट सोबत हायड्रोक्लोरिक सल्फ्युरिक किंवा सिट्रिक आम्लाची, लिंबामध्ये सिट्रिक आम्ल कोणतंही आम्ल, त्याच्यासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर येतो. यावरून काय लक्षात येतं आपल्याला, आपण हळद पट्टीच्या सहाय्यानं किंवा सोडियम बायकार्बोनेटच्या सहाय्यानं या पदार्थांची परीक्षा केली. यावरून आपल्या असं लक्षात येतं की आम्ल आणि आम्लारी धर्मी पदार्थांची ओळख आपल्याला या दर्शकांच्या सहाय्यानं करून घेता येते. त्यानंतर आपल्याला आणखीन एक कृती करून पहा म्हणून सांगितलेलं आहे आणि ते शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करून पहा. आता ही कृती केल्यानंतर काय होईल ते आपण पाहू. काय सांगितलेलं आहे, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय, खाण्याचा सोडा, याची कृती आपण या अगोदर करून पाहिली. आता आपल्याला सांगितलेलं आहे अमोनियम हायड्रोऑक्साइड म्हणजे NH4OH, लिंबाचा रस म्हणजे सिट्रिक ऍसिड, त्याचबरोबर HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड यांचे नमुने परीक्षणळीमध्ये घ्या. आणि परीक्षणळीमध्ये यांचे नमुने, वेगवेगळ्या परीक्षणळीमध्ये यांचे नमुने घेतल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या दर्शकांचे थेंब टाकून पहा आणि मग त्या द्रावणाचा रंग कसा होतो याचं निरीक्षण करा. काय होईल बरं, लिंबाचा रस आहे. आता लिंबाच्या रसामध्ये किंवा आपण लिटमस पेपर बुडवला, तांबडा लिटमस पेपर बुडवला, निळा लिटमस पेपर बुडवला किंवा फेनोलॉक्थेरीन दर्शकाचा उपयोग केला त्याचं धर्म पडताळण्यासाठी, मिथिल ऑरेंजचा वापर केला किंवा मिथिल रेड आहे त्याचा वापर केला तर आपल्याला धर्म लक्षात येईल. आता काय होईल लिंबाच्या रसामध्ये, लाल लिटमस पेपरचा रंग किंवा लिंबाचा रस लाल लिटमस पेपरवर टाकल्यानंतर पेपरचा रंग लालच राहतो आणि निळा पेपर असेल तर तो लाल होतो. त्याचबरोबर फेनोलॉक्थेलिनचा रंग लिंबाच्या सानिध्यामध्ये कसा होतो, रंगहीन. यावरून काय समजतं आपल्याला, फेनोलॉक्थेलिन आम्लामध्ये रंगहीन असतं. तर मिथिल ऑरेंजचं काय होतं, मिथिल ऑरेंज गुलाबी रंगाचा होतो आम्लाच्या सानिध्यामध्ये, म्हणजे लिंबू आम्लधर्मी आहे. आणि या सगळ्यांचा निष्कर्ष काय काढता येतो आपल्याला की लिंबामध्ये ऍसिड असतो, आम्ल आहे. तर हेच हायड्रोक्लोरिक आम्लाच्या बाबतीत जर आपण हे करून पाहिलं तर आपल्याला अशीच निरीक्षण दिसून येतील हायड्रोक्लोरिक आम्लाबद्दल देखील. काय, हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये लाल लिटमस पेपरचा रंग लाल होतो, निळा लिटमस पेपरचा रंग लालच होतो, आम्लामध्ये लिटमस पेपर लाल रंगाचा होतो हे लक्षात ठेवायचं. तर फेनोलॉक्थेलिनचा रंग रंगहीन होतो आणि मिथिल ऑरेंजचा रंग गुलाबी होतो, म्हणजे काय, हा आम्ल आहे. तर अमोनियम हायड्रोऑक्साइड म्हणजे NH4OH, अमोनियम हायड्रोऑक्साइडच्या सानिध्यामध्ये लाल लिटमस पेपरचा रंग निळा होतो. तर निळा लिटमस पेपर निळाच राहतो, फेनोलॉक्थेलिनचा रंग गुलाबी होईल. तर मिथिल ऑरेंजचा रंग अमोनियम हायड्रोऑक्साइडच्या सानिध्यामध्ये मिथिल ऑरेंज कसं होईल, पिवळ्या रंगाचं होईल. म्हणजे काय, मिथिल ऑरेंज आम्लारी धर्मी आहे हे आपल्याला यावरून समजतं. तर नायट्रिक ऍसिड ऍसिड आहे,
आता आपल्याला अगोदरच माहिती आहे, परंतु आपल्याला रंगावरून समजून घ्यायचे रंग कसे होतील. लाल लिटमस पेपर लाल होईल, निळा लिटमस पेपर लाल होईल, फेनोलफ्थेलिन रंगहीन होईल, आणि मिथिल ऑरेंज गुलाबी रंगाचं होईल, तर त्याचा धर्म कोणता असेल? आम्लधर्म असेल. यावरून आपल्या काय लक्षात येतं की आम्लामध्ये लिटमस पेपरचा रंग लाल होतो, तर आम्लारीमध्ये लिटमस पेपरचा रंग निळा होतो. हे जसं आहे तसंच मिथिल ऑरेंजचा रंग नारंगी असतो, आणि हा नारंगी रंग आम्लात गुलाबी होतो, तर फेनोलफ्थेलिनचा रंग आम्लारीमध्ये गुलाबी होतो. हे आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीने हे सगळं लक्षात ठेवा. प्रयोगशाळेमध्ये जर आपण करून पाहिलं तर हे आपल्याला या पद्धतीनं किंवा अशा प्रकारे दिसतं. या सगळ्यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाचा आम्ल किंवा आम्लारी धर्म काढता येतो किंवा लक्षात येतो.